मराठी साहित्य संमेलनासाठी तुळजाईच्या अंगणातील संत गोरोबांची उस्मानाबाद नगरी स्वच्छ झाली असून यात संत गोरोबांची महती सामान्यांपर्यंत पोहोचावी म्हणून संत गोरोबा काका यांची पर्णकुटी साकारण्यात आली आहे. तसेच गोरोबा काकांच्या पर्णकुटीत सुंदर देखावे साकारण्यात आला असून त्यांचा जीवनपट सुद्धा यात मांडण्यात आलाय. पाहूयात संत गोरोबा काकांची पर्णकुटी. भारतीय मराठी साहित्य संमेलन 93 उस्मानाबाद मध्ये चालू असून इथे आज दुसरा दिवस आहे. काल जोरदार याचं स्वागत झालेलं आहे ग्रंथदिंडीच्या वगैरे वाजवणी. त्याचबरोबर इथे कवी संमेलन असेल किंवा वेगवेगळ्या चर्चासत्र असतील, व्याख्यान असतील, ते चालूच आहे. त्याचबरोबर हे जे उस्मानाबाद जे शहर आहे ते गोरोबा काका यांचा इथे खूप मोठा प्रभाव आहे आणि गोरोबा काका शहर असल्यामुळे इथे हे जे देखावा केलेला आहे गोरोबा काकांच्या जीवनपटावरती त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने इथे त्याची मांडणी दाखवलेली आहे. त्यांचं संपूर्ण जीवनपट इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण त्यांच्या जीवनावरती इथं जे चालू आहेत गोरोबा तर त्याच्यावरती काही इथं काही लोक आहेत त्यांना आपण जाणून घेऊया त्यांना काय वाटतं आणि त्यांनी काय देखावे केले आहेत, काय वाटते आपलं आणि काय हा विषय काय आहे नेमकं. नमस्कार, मी विजय रामा कुंभार, विद्यार्थ्यांना आश्रमशाळा घाटंगरी येथील शिक्षक आहे आणि या साहित्य संमेलनाच्या नियोजनामध्ये मला नियोजनाच्या बैठकीस बोलवलं होतं. त्यावेळेस त्यांनी असं माझ्यासमोर किंवा त्यांच्या चर्चेतून असं झालं होतं की एक गोरोबा काकांचं घर आपल्याला बॅनरद्वारे दाखवायचं आहे. मग मी त्यांना असं सुचवलं बॅनरवर दाखवण्याच्याऐवजी आपण गोरोबाचं घर, त्यांचा व्यवसाय हे सगळं ज्वलंत आपण या ठिकाणी सादर करू शकतो. मग त्यांनी ठीक आहे म्हटले, करा म्हटले आणि आम्ही मग नामदेव राठोड माझे मित्र आहेत, वाकसर मित्र आहेत, त्यांच्या मदतीनं आणि आमचे कुंभार समाज बांधव जे आहेत त्यांच्या मदतीनं हे सगळं साहित्य आम्ही एकत्र केले, जमवलं आहे आणि या ठिकाणी त्याची साहित्याची मांडणी केली की जेणेकरून हे गोरोबाकाचं घरच या ठिकाणी प्रत्यक्ष दिसावं असं आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्यक्ष दाखवलेले आहे. विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत यावर्षी? विद्यार्थी भरपूर भक्तांना दिसत आहेत, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं, विद्यार्थ्यांना काय समजावून सांगाल तुम्ही? विद्यार्थ्यांना, आजकालच्या विद्यार्थ्यांना जुन्या काळातील काही ज्या काही गोष्टी आहेत ह्या माहीत नाहीत, त्या माहीत व्हाव्यात या उद्देशानं आम्ही हे ठेवलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थी येतात, पाहतात, त्यांना माहिती होत आहे, ते आनंद घेत आहेत. हा जो गोरोबाकाचा जीवनपट आहे ते विद्यार्थी भरपूर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याविषयी आपण काही इथं पालक पण आहेत त्या जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं याच्याविषयी, हा जो देखावा आहे याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? फार चांगला आहे सर, आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक नंबर दिसायला लागले मला तर सध्या. हो, ह्या बाबतीत चांगलं फार आहे एवढंच. तुम्हाला काय वाटतं सर याच्याविषयी, या देखाव्याविषयी? हे जुन्या रूढी परंपरेचा एक नवीन पिढीला विसर पडला आहे, त्यानिमित्त एक नवीन उजाळा ह्या नवीन पिढीला मिळेल असं आम्हाला वाटतं याच्यावर. सर, हा जो देखावा करण्याचा उद्देश आहे यामागचा तुम्हाला नेमका उद्देश काय होता यामागचा? यामध्ये उद्देश एक तर अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये अनेक दशकानुसार होत आहे, परंतु यामध्ये संत गोरोबा काका यांची जी पर्णकुटी आपण बनवलेली आहे, आपण पाहिली आत्ता, त्यामध्ये नवीन पिढीला हे मडके घडवत असताना त्या गोष्टी, एक साधं मडकं घडवण्यासाठी किती कष्ट करावं लागतं आणि किती त्याचा अट्टास करावा लागतो ह्या दृष्टिकोनातून ह्या पर्णकुटीची आम्ही मांडणी केलेली आहे. यामध्ये वास्तवात इथं कुठेही प्लॅस्टिकचं आपण वापर न करता पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास न होता नैसर्गिकरित्या जेव्हा ज्या पद्धतीनं पर्णकुटी त्या काळामध्ये होती आणि नवीन पिढीला की कुंभारकाम असेल किंवा हे जे लोक पावत चाललेलं आहे ही कला आता अत्याधुनिकता आलेली आहे, यंत्रणा म्हणजे जे आता यंत्रावरती होत आहे, परंतु पूर्वीच्या काळामध्ये या पद्धतीनं आपण कुंभार समाज मडकी घडवत होते आणि आपल्याला त्याच्यातून प्रत्येक सणावाराला जी लागणारी ज्या वस्तू असायच्या ते कुंभार समाज ह्या एवढ्या कष्टातून त्या कमवतात आणि त्याचं मूल्य आपण करतो, परंतु ह्याचं मूल्य नाही आहे. ह्या अनुषंगाने नवीन पिढीला ह्याचा एक अनुभव यावा आणि दैनंदिनी त्यांची कशा पद्धतीने होती ह्या अनुषंगाने आपण ह्या ठिकाणी ही पर्णकुटी तयार केलेली आहे. ते स्वतः जातीनं कुंभारच आहेत, म्हणजे वंशज म्हणायला काही हरकत नाहीत गोरोबा काकांचे, सहकार्याला हे शिक्षकच आहेत आम्ही. मी कला अध्यापक शेषनाथ दगडोबा वाघ, हे नामदेव राठोड यांनी बी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. सचिन सोळुंके, MKN मराठी, उस्मानाबाद, लातूर.